बायाचं रामने माडाला तीन मुलं तीन मुलं वडील भावाचं नाव आहे शंकरराव नंबर दोन म्हणजे तुकाराम आणि नंबर तीन म्हणजे सुपडू दादा चिराळकर मग सुपडू आईला का बोलतो काय बोलतो अन्न मिळत नाही गोर गरीबाला Oh, no.
सुकडू दादा लर्रमा,
प्रश्न काय केला हे 700 रुपये देतोय तुम्हाला 225 पार्टी आहे हे 700 रुपये शहा पाण्याला पुरणार नाही मग रुपये किती पाहिजे दादा सुखरूप प्रश्न काय केला बेटे दे 7000 रुपये नाही तर पहिले उडवतो ऐशा नोटा मोजून गेल्या सुपडू लाम असा नोटा दिला सुपडूला मग सुपडू बोले पाटला सर रिपोर्ट दिला कोर्टाला वाचवी देणार नाही तुला रामा डाका पलटला आणि डाका कुठं आला तालुका रावे मित्र त्या राज्यामध्ये ही दारू बावली कशी होती बिरला होती बिरला कोणी ठिकाणी होती पहिले दारू शहरात आणि आता दारू कुठं आली शहरातून तालुक्यापासून उचली तालुक्यापासून गावात आली गावातून गावातून खेड्यामध्ये गेली आणि खेड्यातून तर आता घरोघर झाली दारूवाल्याचं घर कदाचित पाहिला आता टीव्ही लागलाय पंखा लागलाय गोदरेज कपाट गादी पलंग कोणी म्हणणार नाही की दारूवाल्याचं घर आहे तर अशी ही दारू मावली बोकाळली बरं का माझ्या रामा दोस्त बोलता सुकडू दादाला थोडी थोडी मारण्याला सारे गेले कलाल भट्टीला पाडळशाची स्थिती अशी आहे ज्या प्रकारे आपल्या भारताच्या नकाशाची आकृती आहे ना असे गाव वसलंय तिथं हलका फालका चोर चोरी करायला कधी गेला एक अर्ध्या टेकडावर कधी घसरला तो तो चोर वाचू शकत नाही आणि ह्या गावामध्ये कोण्या प्रकारे डाखा पाडला पहा प्रकारे बोलणं केलं मारू पाडला लाव आई कमीरा बाई छाप लावले पाडे चलाव
चंदू मारवाड्याच्या त्या टायमात मारवाड्याला प्रश्न केला, रात्री तुझा बाप सुखडू दादा चिनोलाला तुझ्या घरावरती डाका घेऊन येणार आहे. त्याला वाटलं हा कसा काय चोर पैदा झालाय. पण त्या टायमात घोडी रिटर्न माघार झाली. मग सुखडू काय बोलतो, केलं का काम? म्हणे झालं बरोबर. चला म्हणे आता डाकायला. त्या टायमात रात्रीचा 10 टाइम झालाय. आईच्या पायात जाऊन पडला समाजाचं गाव. दादा आता असं करा म्हणे, या चालू चालू वणीली गावाला दादा मारून घ्या, आपण नंतर पाडळच पाहू. त्या टायमात या दादा जो शस्त्र कोणतं होत, केलांची फळ आणि त्या फळांच्या मध्ये दारू गोळा ठासलेला, एक सणाचा तोडा घातलेला आणि तो बेल चटून त्या गावामध्ये ज्या प्रकारे बांधचा स्फोट होतो या प्रकारे त्या बेलाचा धमाका त्या गावात झाल्यानंतर सर्व गाव घाबरलं. पुरं गाव पळून गेलं जंगलाला, पुत्र नाही राहिलं वणीली गावाला. कमीत कमी म्हणजे 2.5 ते 3 फूट. हा फकीरा घेतला आणि पाडळ ते गावात गेला. मारवाड्याने मधून दरवाजे बंद केले होते आणि वरती रस्ता जायला नव्हता. म्हणजे सुखडूची कमाल कशी कशी, लहान लहान मुलं खेळत चेंडूला, असा गोष्टी का धरला कमराला, फेकला तिसऱ्या मधल्या घेतला
तो संबोध लावे ज्वारीला। त्या काळात कांदाचा भणका कमी होता, राणी शिक्क्याचे चांदीचे रूप होते। ज्या प्रकारे ज्वारी पोत्यात भरता, या प्रकारे त्या फकीरा कोष्ट्याने ती पर्शी अशी फुल दाबून भरली भरली आणि तिला सिलबंद केली आणि ती पर्शी त्याने गल्ली मध्ये तेवढ्यामध्ये सुकडून तिला खांद्यावर घेतली। सुकडून चालला मोरण झीला किती आहे? दोन आहे म्हणे दोन। मी दोन मारल्याशिवाय राहणार नाही। तुकडो हसून का बोलतो? काय बोलतो? सव्वा दोनशे माणसं डाख्याला तू मारशील एका दोघाला। गोळी नाही रे बंदुकीला कोकड्या आणि काठीन देत्या तुला रामा। घेऊन चालेला मारवाडी मस्ती मध्ये आला खातो व्याज पट्ट्याला ढेरी वाजला रामा। चमत्कार का झाला मग? हा बिचारा फकीर्या तिसऱ्या मजल्यामध्ये राहिलेला आहे, त्याला खाली येण्याला रस्ता नाही। त्या टायमाची घटना काय झाली मग? तीन तो हात माग सरकला मजातून खाली कुदला रामा। का बोलतो? त्या पैशातून मला फक्त 200 रुपये द्या। मला कुठे जायचं? रावेर कोर्टामध्ये डाख्याची माफी मागायला। रावेर कोर्ट म्हणून मशहूर होते त्या टायमात। ते 200 रुपये घेतले आणि सुकडून ड्रेस बदलवला। ड्रेस कोणता? कोणता? डोक्यामध्ये गुलाबी फेटा, अंगामध्ये खारव्याचा कोट, सुपर फ्रेंड धोतर आणि गेठ्याची काठी हातामध्ये। शिकार्या बूट त्याच्या पायाला, शिकार्या बूट पायाला, तीन शेराचं वजन बूटाला रामा। साहेबाने सुकडूला पाहिलं, कोणीतरी लिडर व्यापारी आला आणि माझ्या भेटीसाठी आलेला आहे म्हणून त्या सुकडू दादाला खुर्ची बसायला टाकली आणि विचारणा केली कोण कारण आले कोर्टा। सुकडू दादा बोलता काय सांगू साहेब तुला, 200 रुपये महिना देईन तुला, लाख
अख्यात लायसन दे रे मला राम पाडला गोष्ट सत्य आहे सत्य आहे जसे दोन गावाला दोन डाके पाडले तसा डाका माझ्या कोर्टामध्ये पाड सर तुला असली दादा म्हणेल नाहीतर गांडू दादा म्हणल्याशिवाय राहणार नाही त्या टायमात सुपडू का बोलतो काय बोलतो काय साहेब गांडू शब्द बोल साहेब गांडू शब्द बोलेल रात्री पोलीस ठेवतो पहाऱ्याला रात्री येणार डाखा पाडाला राम प्रश्न काय केला मला खाकीचे पाच चार गठ्ठे पाहिजेत खाकी कपडा ते गठ्ठे त्याने घोडीवरती घेतले आणि कुठे गेला चिनावल गावामध्ये घरामध्ये ते गठ्ठे टाकून दिले आणि त्या राज्याच्या टायमामध्ये काय कहाणी होती असे घरोघर टेलर नव्हते शिपाई काय शिपी म्हणत का त्याला शिपी लोक म्हणत शिंपी त्या टायमात गावोगाव त्याने घोडी फिरवली आणि सर्व शिपी जमा केले आणि आपल्या वाड्यात बंद केले आणि प्रश्न केला संध्याकाळ पर्यंत सर्व ड्रेस रेडी व्हायला पाहिजे घेतलेला प्रकार काय मग जेवण खावण्याचा प्रोग्राम झाला पोलिसांचे ड्रेस घातले दोस्ताला रामा आईच्या पाया पडेला आई काय बोले त्या साहेबाला माझ्या सुपडूचा दोस्त तू बोला बेटा सुपडू नाही अजून आला रामा या आईनं मला 9 महिने 2 दिवस पोटामध्ये वागवले आणि जन्म देऊन लहानचा मोठा केला हिनं मला ओळखलं नाही रावेरचा साहेब मला का ओळखील त्या टायमात आईले का बोलतो आई तू ओळख ओळख मला What?
आशीर्वाद देल होता त्याला सुपडू चाडा कथा राम पासून इकडे एक मैलाच्या अंतरावर मित्र लोक त्या नाल्यात ठेवले आणि मित्रांना प्रश्न केला मी चौकात गेल्यानंतर दुसरी सिट्टी मारील त्या टायमाला तुम्ही रावेर कोर्टाच्या आसपास यायचं आणि पहाराला सुरुवात तोपर्यंत कोणी यायचं नाही त्या टायमाला सुपूर दादाची कमाल कमाल फौजदाराचा ड्रेस अंगावरती आणि कुठे गेला कुठे डायरेक्ट त्या चौकामध्ये गेला शिट्टी पहिली मारली चौकाला पोलिसांनी विचार केला जळगावचा साहेब आला रामा डबल शिवत्या बनवतो साहेब तुम्ही जळगावरून आले आहे कशा करता आले मग सुपडू दादा त्या पोलिसांना चाट काय मारतो तो चिनावलचा भडवा सुपडू लय मातून गेलाय आज तो आपल्या रावेर कोर्टामध्ये डाका पाडण्यासाठी येणार आहे आणि मी त्या भडव्याला धरण्याकरता त्या टायमाचे पोलीस या सुपडू साहेबाला काय बोलतात साहेब आम्हाला कामगिरी द्या बरं तुम्हाला एकच कामगिरी आहे तुम्ही सर्व दावे खेड्या पाड्याला सुपडू निष्ठून गेला मन धरून ठेवा भडव्याला रामा आणि सुपडू दुसरी शिट्टी दोस्तांना तेवढ्या मारल्यानंतर सर्व दोस्त आले पहारा देण्यास सुरुवात केला पहारा कैसा हलवेल बराबर आहे त्या टायमा सुपडू कोर्टाच्या जवळ गेले हाप मारली दरवाजाला साहेबाने पाहिलं फौजदार आला सलामी ठोकली पहा सुपडूला राम चाट मारतो त्या साहेबाला दोन तारीख दोन दिवस बाकी राहिली आणि पोलीस लोकांना पगार दिल्याशिवाय काही चालणार नाही पैसा कमी पडलेला आहे बँकेत म्हणून मी थोडेफार पैसे घेण्याकरता त्या टायमात तो साहेब का म्हणतो थोडेफार नकाने हा एक लाखाची पर्शी भरलेली आहे राणी शिक्क्याची ही पर्शी तुम्ही घेऊन जा पुन्हा तुम्हाला त्रास होणार नाही त्या टायमात ती पर्शी घेतली आणि घोडीवरती साहेबाला काय बोलतो सकाळी तुला बोल मी गेला बाप बाप चिनावल वाला रामा आणि त्या साहेबांचे पोलीस होते ते खेड्या पाड्यावर गेले साहेबाने काय केलं जोर जोरानं लावला घंटा वाजवून आता एकही कुत्रा नव्हता तिथं मग काय गरज पडली मग त्या टामात या फौजदार साहेबाने स्वतः चिप काढली बसाला हा मित्र हो सांगायचं तात्पर्य थोडक्यात घोडी आणि या जीप गाडीची पैन कशी पडली घोडी लागली तर मार्गाला घेऊन संगतीला पाठलाग सुरू झाला राम दोघांचा पाठलाग सुरू झाला हा बोल केलाय आई मरण्याची घात एकाएकी पाऊस सुरुवात झाला आणि त्या राज्यामध्ये नाल्या खोऱ्यांना पूल बांधलेले नव्हते पूल बांधलेले नव्हते आता लय सुख सोयी झाल्यात मग त्या सुक्या नदीला
भरपूर पूर आला आहे. तेवढा सुखरून विचार केला की आता मी पकडणार आणि माझी बदनामी होणार. त्या टायमात घोडी टाकली भरपुराला, नाव चालले पाण्याला. मोटर काही टाकू नका पुरात, जाऊन मरशील कोड्या खोर्या लल्ला मारने. साहेब सुप्रू दादाला धरण्याकरता आले होते. त्या साहेबांनी मला सर्व लोकांना सांगून खेड्या पाड्यावरती पाठवलं होत. अरे हराम खोरांनो, तो साहेब नव्हता, तो सुप्रू चोर चिनोर खोर बंडखोर झाला आणि तो डाखा पाडून गेला. खूप 1 लाखाचा दणका दिला म्हणे. एवढ्यात एवढा शब्द बोलत नाही सुप्रू त्या घोडी सोबत आणि 1 लाखाच्या पर्शी सोबत कोर्टामध्ये आल्यानंतर साहेब ठीक चाललंय का? ठीक आहे. धन्य रे धन्य सुपडू खाली उभरली आणि आरती साहेबांच्या ताब्यात दिली. आरोळ्या मारतो कोणाला? गोर गरीबांना. या बाबांनो बाजार शुक्रवारचा रायवेरचा आहे, हे पैसे द्या आणि तुमच्या मुला बाळांना खाऊ बाजार करा आणि आनंदाने खाऊ घाला. तेवढ्या मध्ये सर्व गोर गरीब सुखरूच्या जवळ आले, पैसे घेऊन बाजार करायला निघून गेले. मग सुखरू काय करतो? तिथून काय करतो? तो आला तिनाल गावाला, बोल केले दोस्त लोक टाकी समोर विलास नावाची हॉटेल आहे. त्या हॉटेल मध्ये सर्व लोक जमा व्हा. मग त्या टायमाची कहाणी सुप्रू घोडीवर ते बसल्या नंतर घोडी लागली तेव्हा मार्ग
सुपडूच्या जिगरी दोस्त त्यांनी सांगितलं की मी पैसे आणून देतो तोपर्यंत घोडी रोळावरती राहू दे. नाना शेटजीकडे नामा साहेब गेला. शेटजी राम राम. तुमचा यमराज उभा आहे म्हणे. यमराज कोण? सुपडू नेमाडे चिनावाले. तुम्हाला पैशाची मागणी आहे. किती पाहिजे? 60,000. 60 नाही पैसे देणार नाही. देणार नाही. मला वापस तिथे जावा लागेल. मग तेव्हा तुम्हाला द्यावा लागेल. एवढा शब्द ऐकत नाना शेटजी म्हणतो काही माघार जाऊ नको. पैसे मोजून देतो तुला. पैसे मोजून देतो तुला. 60,000 दिले नामा साहेबा. सुपडू जवळ आला. पैसे दिले सुपडू दादाला. राम पाचोरा तालुक्यातले खडक देवळाचे मवाली मवाली ते चोरी करण्याकरता आले. त्या ठिकाणी आलेले होते. ते हॉटेल मध्ये काय गेले? चहा पाणी घेऊ, थोडंफार नाश्ता पाणी करू, नंतर आपण चोरी करायला. त्या टायमात त्यांना सुपडू दादा झोपलेला दिसला. त्यांनी विचार केला, चांगला तरबीचा बकरा आला, याच बकऱ्याला घालून घेऊ आणि सारा माल काढून घेऊ, मग आपल्या घरी आपण. त्या टायमाची कहाणी. कोणी पाहत त्याच्या बुटाला, कोणी पाहत त्याच्या फेट्याला, कोणी पाहत रे त्याच्या काठीला, कोणी पाहत त्याच्या घोडीला. रामा जिंदगी से खो देगा. तो हम गरीब को मारने वाले नहीं. हम तो चर्बी की क्या दे, बहुत बहुत चर्बी वाले देखते और उनको हम घाड़ते, तुमको नहीं मारते. दादा सुनो, दादा तू बोला आज गाड़े गाओ कृष्णा भारू में मैचा घर और डाका पाड़ने करता जायचं. केवढे सुपरीचे दोस्त आले आणि त्या मॉल आणि त्या दोस्ताकडे पाहिलं. अरे बापा, एका माणसं का दोस्त आहे म्हणे, एक अर्ध गावच आहे म्हणे. त्या टायमात त्या हॉटेल मध्ये घोडी बांधून दिली, भाड्याची ट्रक आणि भाड्याचा लाऊड स्पीकर त्या गाडीमध्ये घेतला आणि एवढ्या लोकांची टोळी आणि सुपडू दादा. सुपडू दादा आला गाडे गावाला. ट्रक कुठं उभी केली? कुठे? रस्त्यावरती.
स्टार्ट केला आणि परिपूर्ण गावाला आलास कसा केला? ऐका लक्षात ठेवा, आपला पुढे आज मुक्का सिनेमा सुरू होणार आहे. त्या टायमात पिक्चरच्या टाक्या नव्हत्या, बिरला होती. एखाद्या शहर मध्ये त्या टायमाची कहाणी खेड्याचे लोक वेडे चला रे चला सिनेमा पाहण्याला. चारच लोक आपल्या पायरीची उतरायला पाहिजे. त्या टायमात डोळा मारतात, चार दोस्त खाली उतरले आणि पाचवा सुकडू दादा चिणोलकर. तेवढ्या रात्री कृष्णा भारुंब्याच्या गेल्यानंतर भारुंब्याला झोपातून उठवला, बेटा निकाल माल नाही तो जल्दी मार खायगा. हे कोण्या गावचं चोर रे? छान प्रश्न केला. सुकडू दादा म्हणतात बरं का, केवढा शब्द ऐकला तरी तो ऐकत नाही. काय केलं मग? काय केलं? माझे सरू थाप दिली त्याला, एका थापीत धोत्रात मुतला. आणि एवढा माल कसा घेऊन जायचा तिथे? घेऊन जायचा. मग त्या टायमा अक्कलबडी क्या महेशबडी? हा अक्कलबडी होती. अच्छा, त्या टायमात सुकडूने काय केलं? काय केलं? शंकर मांग म्हणावा त्याला. Hello, Toy Ball! Rama! 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 Rama!
स्मशान भूमीला तारा माल टाकला गाडीला गाडीला आलो त्याला पुढालो काला लुटले कृष्ण भरो मिळाला पुढू दादा चिरावल आई बाप आहे बहीण भाऊ आहे मुलं बाळ आहे सर्वांची भेटघाट करून महिन्यानंतर आपण डाख्याला जाणार. त्या टायमात सर्व दोस्त घरोघर निघून गेले. सुपडू जळगावला आला, आला होळीवरती टांग टाकली आणि आपल्या चिनावला पोहोचला. पोहोचला 8 दिवस होत नाही सुपडूचा जिगरी फ्रेंड जिगरी दोस्त त्याचं नाव म्हणजे अब्बास मवाली. मवाली काय बोलतो, काय बोलतो दादा, हमारे छोटे भाई की शादी करनी है. शादी करनी है हमें 1000 रुपये चाहिए. अच्छा केवड़ा सुपर बोलतो, काय बोलतो अब्बास. अरे आता तो पैसे सर्व लोकांना वाटप करून दिले, तू एवढे पैसे खलास केले का? जानदे बोले यार पैसा चोरों के हाथ में ठहरता. अच्छा टाबात आईला का म्हणतो, आई माझा दोस्त आलाय, माझ्या दोस्ताच्या भावाचं लग्न अर्थात माझ्याच भावाचं लग्न आहे, तर दादाला 1000 रुपये दे. लग्न केले गाव सावजाला हजार देतो अब्बास तुला संध्याकाळची काप सुपडूला रामा दारूच्या भट्टीवर गेला गोळा मारला भट्टीवाला त्यानं त्या जाप टाकलं दारूला तीन ब्रांड्या पाजल्या त्याला त्याच्या पोटाला पोटाला कोण काय मारले त्याच्या जांगीला मग कापले त्याच्या जीभीला सुपडू दादा गेला स्वर्गाला चिनावळचा हिरा हरपला रामा घोडीने पहाल लगाम तोडला गेली चिनावळ गावा कमी दिसली आईला कोल्ह्यानं मारलं म्हणे वाघाला रामा चालून गेले सावदे गावाला भावाचं प्रेत घेऊन खांद्याला घेऊन गेलं रावेर कोर्टाला सत्काळी दिवस मी ताले पाहण्याला पाहण्याला मारून लढता दादा गरीबाचा माय बाप गेला आता बाप भेटेल कोणाला रामा कुठ
साथ हर पहला हर पहला डोलारी के लिए सुपड़ू दादा सुपड़ू डोलारी तबला रावेरच्या बाजूला रामेश्वरच तीर्थ बोला तिथं सती गती केला आठ दिवस आले पहा गोष्टीला गोष्टीला मवल्याने दारू पिण्याला दारू मध्ये सांगे सर्व लोकाला माझ्या दोस्ताचाही स्वाद घात केला रामा